जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तु रस्ते या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, 9 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे। श्रावण महिना सुरू झाला तर आपल्याला काय आठवतं? तर सर्वात प्रथम आपल्याला आठवतं देवादिदेव महादेव आठवतात। आणि ह्या देवादिदेव महादेवांची ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण कशी पूजा करायची, त्या पूजेचे नियम काय आणि ती पूजा केल्यामुळे आपल्याला काय फलद्रूप होणार आहे हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला पाहूया आपण आता। शिवाला कधीही तुळस वाहू नये, फक्त शाळीग्रामवर वाहिलेली तुळस शिवाला चालते। तसेच शिवतीर्थ पिऊ नये, मात्र स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ पिण्यास ग्राह्य आहे। शिवपूजा झाल्यावर निरंजन ओवाळून होता लगेच वेळ न दवडता नैवेद्य दाखवावा लागतो। शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये, तसेच शंखाचे पाणी शिवाला वाहू नये। मंडळी, शिवाला अर्ध प्रदक्षिणा का घालतात हा बऱ्याच लोकांना पडलेला एक प्रश्न आहे। मंडळी, याचे उत्तर असे आहे की महादेवाचे जे रुद्रगण, पितृगण जे इत्यादी असतात ते आपण जेव्हा शंकरास अभिषेक वगैरे करून त्याची पूजा करत असतो त्यावेळी या महादेवांच्या शाळुंकीच्या टोकाशी तीर्थाकरता अगर प्रसादाकरता बसलेले असतात। आपण शिवाला नेहमीसारखी संपूर्ण प्रदक्षिणा घातली तर ती त्या रुद्रग्रहांना व पितृग्रहांना होईल, म्हणून शिवाला अर्ध प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे। मंडळी, महादेवांचा हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच आमचा वास्तुरस्ते यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तूर्तता आज इथे संपतो। धन्यवाद। जय गणेश।